बातमी राज्यसभेच्या निवडणुकी संदर्भातली राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी सुरू असलेल्या लढाईमध्ये आता शिवसेनेकडून संभाजी राजेंना पक्ष प्रवेशासाठी दबाव तंत्राचा वापर केला जातोय का हा प्रश्न उपस्थित झालाय। कारण संभाजी राजे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत आणि दुसरीकडे शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांचं नाव जवळपास घोषित केलं गेलंय आणि त्या दृष्टीने संजय पवार कामालाही लागलेत, त्यामुळे संभाजी राजे यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू झालाय असंही म्हटलं जाते। दरम्यान संजय पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर होताच असं नेमकं कोणतं विधान केलंय ज्यामुळे संभाजी राजेंवरचा दबाव वाढलाय तेही बघूयात। असं म्हटलं जातं की कधी कधी या डमी देखील उमेदवार म्हणतात, तर तुमचं नाव डमी उमेदवार म्हणून? नाही, मी मगाशी पण सांगितलं डमी असून दे किंवा हिरो असून दे, उद्धवजी साहेब हे आमचे बॉस आहेत आणि बॉस इज ऑलवेज राईट, जे काय निर्णय घेतील तो शिवसैनिक हा मान्य करणार शिवसैनिक आहे। आणि याच संदर्भात अधिक चर्चा करूयात, आपले प्रतिनिधी वैभव परब सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, संजय पवार यांची उमेदवारी ही खरोखर उमेदवारी की फक्त दबाव तंत्राचा वापर शिवसेनेकडून? नक्कीच, सध्या अद्याप तरी कुठलीही अधिकृत घोषणा आहे ती शिवसेना पक्ष कार्यालयाकडून झालेली नाहीये। तशा प्रकारचं कुठलंही पत्रक किंवा कुठल्याही नेत्याने पत्रकार परिषद घेऊन अशी घोषणा केलेली नाही, त्यामुळे तूर्तास तरी आपण सध्या हे दबाव तंत्र म्हटलं तर वावगं ठरणार आहे। सुरुवातीपासूनचा काळ कविता इकडे सांगावा लागेल, ज्यावेळेला छत्रपती संभाजी राजे यांनी अपक्ष उमेदवारी लढणार असं ज्यावेळेला जाहीर केलं आणि शिवसेनेकडून दुसरा उमेदवार देखील राज्यसभेवर जाऊ शकतो हे जेव्हा लक्षात आलं, त्यावेळेला छत्रपती संभाजी राजे यांना शिवसेनेत पक्षप्रवेश करावा अशा प्रकारची ऑफर देण्यात आली होती। त्यानंतर छत्रपती संभाजी राजे देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती, त्यावेळेला देखील मुख्यमंत्र्यांनी हेच सांगितलं होतं की तुम्ही पक्षात या, आमची इच्छा अशी आहे की आमच्यातला एक शिवसैनिक आहे तो राज्यसभेवर जावा, कारण का तशा प्रकारचं वचन आहे ते उद्धव ठाकरेंनी आपल्या नेत्यांना दिलं होतं की एका सामान्य शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा माझा मानस आहे आणि तो मी यावेळेला सक्सेस करून दाखवणार आहे। त्याच अनुषंगाने छत्रपतींना ही ऑफर देण्यात आली होती, परंतु छत्रपतींना उमेदवारी देण्यावरूनच एक दोन गट शिवसेनेत आपल्याला सक्रिय झालेले पाहायला मिळाले। छत्रपतींच्या पाठीशी शिवसेनेतला जो मराठा गट आहे तो पूर्णपणे पाठीशी उभा होता आणि त्यानंतर कुठेतरी एक सामान्य शिवसैनिकाला जी उमेदवारी द्यायची आहे, जे मुख्यमंत्र्यांनी आधीच वचन दिलेलं आहे त्याची पूर्तता करण्यासाठी एक गट सक्रिय झाला होता। त्यामुळे संजय पवार यांचं जे नाव आहे ते याआधीच शिवसैनिकांकडून अंतिम करण्यात आलं होतं। चंद्रकांत खैरे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू होती, परंतु अद्याप म्हणजे तूर्तास तरी छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा निकाल अद्याप शिवसैनिकांपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यात आला नव्हता। त्यामुळेच कालांतरानं शिवसेना देखील एक एक पाऊल पुढे टाकत, मग कधी चंद्रकांत खैरेंचं नाव असेल, कधी मग ग्रामीण भागातली काही नावं असतील, किंवा मग शिवसेना पुरस्कृत म्हणून संभाजी राजेंना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशा वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या होत्या। अद्याप तरी कुठल्याही प्रकारची घोषणा न झाल्यामुळे छत्रपती संभाजी राजे थोड्याच वेळात काही निर्णय घेत आहेत का, त्यांच्या देखील काही गाठीभेटी सुरू आहेत, वर्षा या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे, त्यामुळे तूर्तास तरी संभाजी राजेंकडून काही निर्णय जाहीर होतोय का शिवसेना आपल्या उमेदवार संजय पवार कोल्हापूरचे जे कट्टर शिवसैनिक मानले जातात, जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना संधीची घोषणा करतात का हे आता अवघ्या काही तासातच समजेल। कविता, निश्चितच, त्यामुळे पुढच्या काही तासांमधल्या राजकीय घडामोडी अत्यंत उत्कंठावर्धक असतील आणि म्हणूनच त्यांच्याकडे लक्ष राहीलच आपलं। तूर्तास धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।